साउथ में उनकी जो है वो अभी विजिट शुरू हो चुकी है, कैंपेन शुरू हो चुका है। अच्छी बात है, प्रधानमंत्री अब प्रधानमंत्री नहीं है, जब कोड ऑफ कंडक्ट लगता है तो प्रधानमंत्री प्रधानमंत्री नहीं रहते, नरेंद्र मोदी जी। लेकिन पूरा सरकारी ताम झाम लेकर वो प्रचार के दौरे कर रहे हैं। इलेक्शन कमीशन को ये समझ जाना चाहिए, तो हमको ज्ञान दे रहे हैं ना इलेक्शन कमीशन, मैं ये नहीं होने दूंगा, हम ये नहीं होने देंगे, हम ये नहीं होने देंगे। प्रधानमंत्री आज भी पूरा प्रधानमंत्री जी का ताम झाम लेकर, सरकारी विमाने लेकर, हवाई जहाज लेकर जाकर घोषणाएं करते हैं साउथ में या और जगह पर। क्या ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन नहीं? ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन, हमको एक मैदान तक नहीं मिलता है कोड ऑफ कंडक्ट। और प्रधानमंत्री पूरी सरकारी यंत्रणा गवर्नमेंट सिस्टम को इस्तेमाल करके अपने पार्टी का प्रचार करते हैं। कहाँ है इलेक्शन कमीशन, मुझे बताइए कहाँ है? सर, परिवार वादामुळे पक्ष फुटला असं फडणवीस म्हणतात, आणि मी आलो तर 2.5 वर्षात दोन पक्षाला फोडून आलो असं देखील त्यांचं कालचं वक्तव्य होतं। ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल केंद्रात, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवलं, त्या दिवशी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नाही। लोहा लोहे को काटता है हे आम्हालाही माहिती आहे, त्यांनाच माहिती असं नाही। आय रिपीट, ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्राची सरकार ईडी आणि सीबीआय सह येईल, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष वाचवून दाखवा। शरद पवार आणि फडणवीस वारंवार ते म्हणतात परिवार परिवारवाद असं, अजित परिवाराचे आहेत का? हे बिनपरिवाराचे, यांना पोरंवाळा झाली नाहीत का? दुसऱ्यांची पळवली। भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष, त्यांना स्वतःची पोरं नाही आहेत, म्हणून ते सगळे हे फोडलेले लोक आहेत ना, ही पोरं सगळी आमची, ते घेऊन ते बसले स्वतःच्या पोरांच्या पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांच्या पाळणे हलवू नका, ते परत पळून जातील। मी आत्ता सांगतो सर, देश के चुनाव जो है वो 7 फेसेस में होने वाले है, उसी के साथ साथ महाराष्ट्र खुद एक स्टेट है जिसमें जहाँ पे 5 फेसेस में इलेक्शन होने वाले हैं, तो ये 7 फेसेस को लेकर ये भारतीय जनता पार्टी की व्यवस्था है अपनी खुद, या फिर मोदी जी को आना है, अमित शाह को आना है, पैसा भी भेजना है, हवाई जहाज भेजने हैं, सबको सबको काम को लगाना है, खर्चा पानी देना है, इसलिए टाइम चाहिए। चले थैंक यू सर। सांगली जी जागा, सांगली संदर्भात काँग्रेस ने दावा केला है कि आमदार असेल, काय सांगली ची जागा जी काँग्रेस जागा वाटप संपले आहे। परवा नेहरू सेंटरला रात्री 11 वाजेपर्यंत माननीय शरद पवार, मी स्वतः, काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते वेणुगोपालजी, मुकुल वासनिकजी, अशोक गेहलोतजी, रमेश केंद्रेला, बाळासाहेब थोरात होते, आणि त्याच्यामध्ये फायनल जो कागद तयार झाला त्याच्यामध्ये रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं। ही चर्चा संपली होती, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहिली, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील। कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती, आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटवी, डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे, तसं प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे। आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्योजित झालेल्या सभेसाठी, चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे, तिथे चाललेलं आहे। आता पुन्हा पुन्हा बैठका होणार नाही ती तेव्हा स्पष्ट होईल। आज मी आणि उद्धवजी हे दौऱ्यावर आहोत, आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन 3 पक्ष या जागा होत्या। पूर्वी आता कोण काय म्हणत असेल, त्याला कोल्हापूरची जागा छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं ठरल्यामुळे महाविकास आघाडी, ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना गेल्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगलीतली जागा घेतली। हातकलंगडे आमच्याकडे आहे बाजूला, राजू शेट्टी यांच्याशी त्या संदर्भात आमच्याशी चर्चा सुरू। प्रकाश आंबेडकरचं शेवटी काय, एकंदरीत 4 जागा आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतो आहे, इतर काही आमचे प्रमुख नेते चर्चा करत आहेत, प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे काल सभेला आले होते, ही सकारात्मक गोष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।